एकीकडे राज्यातल्या नेत्यांकडनं 45+ लोकसभा जागांवरती निवडणूक जिंकण्याचा दावा ठोकला जातो, तर काल अमरावतीमध्ये यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 40 जागांच्या वरती निवडणूक जिंकण्याचा दावा केला. कुठेतरी राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांमध्ये कुठेतरी विसंवाद आहे का? राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या संकल्पना घेऊन पुढे आलेले आहेत आणि महाराष्ट्राचा जो काही विकास होतोय त्याच्यामुळे सरकारच्या सगळ्याच लोकांना खात्री आहे आणि सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. तर सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकू, याच्यामध्ये कुठेही वावग आहे असं मला वाटत नाही. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणातनं काही समोरच्याला बहुमत मिळेल किंवा समोरच्याच्या जागा जास्त येतील असं काही म्हटलं गेलेलं नाही. आम्ही ज्या आत्मविश्वासानं सरकार म्हणून सांगतोय, कारण केंद्र सरकारनं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासात्मक मदत केलेली आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही 45 पेक्षा जास्त जागा जिंकू. मी अनेक वेळा सांगितले की शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे किंवा जागांच्या चर्चा ज्या आहेत हे तीन नेते मिळून करतील, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा. आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे. परंतु प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. शिवसेनेवर दावा नक्कीच आम्ही केलेला आहे आणि याच्यानंतर आम्ही सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत. त्याच्यावर माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा 2 दिवसांपूर्वीच कोकणातला दौरा झाला. त्यांनी दापोलीमधल्या एका सभेमध्ये त्यांनी सांगितलं की कोकणातल्या सगळ्या जागांवरती अन्याय, भाजपवरती अन्याय झालेला आहे, खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती अन्याय झालाय. मी त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपला त्या मतदारसंघामध्ये न्याय मिळेल अशी त्यांनी आशा बाळगली. माननीय मुख्यमंत्री गोव्याचे प्रमोद सावंत साहेब काल जिल्ह्यामध्ये होते, ही वस्तुस्थिती आहे. दापोलीमध्ये देखील होते. मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांना, मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहेत तिथं शिवसेनेचाच दावा आहे. त्याच्यामुळे प्रमोद सावंतसाहेब जे काय बोलले त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता असं मला वाटत नाही. शेवटी प्रचार करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता येत असतो, मंत्री येत असतो, मुख्यमंत्री येत असतो. त्याच भावनेनं भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंतसाहेब येऊन गेलेत. त्याच्याबद्दल काही आम्हाला दुःख असण्याचं काही कारण नाही. त्यांचं दुःख ते देवेंद्रजींकडे मांडतील, आमचं दुःख आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडू. दुसरीकडे मावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचं सलीम कुत्ता जो त्याच्याबरोबर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात. मला याच्यातली कल्पना नाहीये, परंतु माहिती घेऊन याच्यावर बोललेलं चांगलं राहील. पण जी काही व्हिडिओ क्लिप त्यावेळी व्हायरल झालेली होती त्यावेळी सगळ्यांचीच मागणी होती. मावळमध्ये देखील हीच परिस्थिती आहे लोकसभा जागांसंदर्भात. त्या ठिकाणी आपल्या श्रीरंग बारणे आहेत, मात्र त्या ठिकाणी भाजप देखील निवडणूक लढवू इच्छित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरलेला आहे का? राष्ट्रवादीला एक, शिवसेना आणि भाजपला अशा दोन जागा, म्हणजे हा फॉर्म्युला ठरला पुण्याच्या पश्चिम ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त जागा येत आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूर पण आहे, सांगली आहे, सातारा आहे, पूर्ण पुणे जिल्हा आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की जागा वाटपांचा फॉर्म्युला काय असावा, जागा कोणी लढवाव्या, तिथले उमेदवार कोण असावे हे तिघं नेते बसून निर्णय घेतील आणि आमच्या पक्षाच्या वतीनं एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. ही प्रशासकीय बाब आहे आणि ज्या बदल्या ह्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या होत असतात
याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात, त्याच्यामुळे त्यांच्या प्रशासनामध्ये नक्की काय घडामोड झालेली आहे, कशामुळे बदली झालेली आहे याच्यावर बोलण्याचा मला नक्कीच अधिकार नाही, राजकीय देखील अधिकार नाही. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनेक वर्ष मी मंत्री म्हणून काम करतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते मुख्यमंत्री मोदयांचे अधिकार आहेत. आणि मुख्यमंत्री मोदयांनी एखादी बदली जर केली असेल तर उद्योग मंत्र्याला त्याच्यावर काय बोलण्याचा अधिकार. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचं वक्तव्य आणि यावरच नाना पटोलेंनी गंभीर टीका केलेली आहे. जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहे, भाजपचं मुख्य टार्गेट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कसं पाहता त्यांच्या या वक्तव्याला? नाही, अजून काय ते वक्तव्य करू शकतात? शेवटी ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं जर कौतुक केलं तर ज्या काही राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये चालू आहेत ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होईल. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांबद्दल वाईट बोललंच पाहिजे त्यांना. म्हणून काल देखील मी सांगितलं की जे आमचे विरोधक आहेत, विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांनी असंच अजून 25 वर्ष आमचं विरोधक म्हणून काम करावं, आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेमध्ये असू. विरोधकांची चर्चा अशी आहे की कल्याण मतीची खासदारकीची जागा आहे, त्यांना यावेळी गुलाल लागणार नाही असं देखील ते म्हणत आहेत. मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आणि छत्तीसगडमध्ये देखील असाच स्वतःच्या पोत्यातनं गुलाल आणून काँग्रेसनं ठेवलेला होता. तो सगळा गुलाल आम्हाला विकत घ्यावा लागलाय. त्याच्यामुळं कल्याण डोंबिवलीची जागा ही श्रीकांत शिंदे फार मोठ्या मताधिक्यानं जिंकतील हा दावा नाही तर माझी खात्री आहे. नाही, मी दावेदारी असणार असं बोललो नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत, ज्या ठिकाणी शिवसेनेनं निवडणूक लढलेली आहे, त्या ठिकाणी माझं मत आहे की शिवसेनेचा दावा असला पाहिजे आणि तो दावा आमचा आहे. पण हे देखील मी वाक्य बोललो की याच्यावर सगळे अधिकार आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. आणि आता पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक मतदारसंघावर चर्चा सुरू झालेली आहे. मी रत्नागिरी सिंधुदुर्ग झाला, त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो, आता मुंबईमध्ये आलो. असं करत करत कदाचित मला असं वाटायला लागलं आपण चंद्रपूरपर्यंत जाऊ. तर मी पुन्हा एकदा सांगतो की याचे सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.